नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवरती. मी राहुल नलावडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरताना आपल्याला बरीच अशी निसर्गरम्य ठिकाणं आढळतात. त्या ठिकाणी थांबल्याशिवाय, ते ठिकाण पाहिल्याशिवाय आपलं मनच भरत नाही. आपण अशाच एका ठिकाणी आज आलेलो आहोत जे की श्री रामदास स्वामी यांच्या रामगड बघायला. आणि हे ठिकाण ऐतिहासिक महत्त्व आहे या ठिकाणाला, तसंच पर्यटन दृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे. या ठिकाणी शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची भेट सुद्धा झाली आहे. अशा या रामगढ बघण्यासाठी आपण जाणार आहोत आज दाडोली या ठिकाणी. चला चलूया. आपण हा घाट चढून जसं पटरावरती वरती आलो, इथंच आपल्याला हे समोर समर्थनगर म्हणजे अर्थातच सडा दाडोली हे गाव आहे. गाव अतिशय स्वच्छ सुंदर निसर्गाने भरलेलं आहे. या ठिकाणी स्वच्छता आहे. तसंच आता आपण रामगड प्रवेशद्वाराजवळ आहोत आणि इथून खाली उतरण्यासाठी आपल्याला मार्ग आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे लोखंडी ग्रिल लावण्यात आलेले आहेत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी. चला आता इथं उतरून खाली निघूया. पण काही पायऱ्या उतरून आता खाली आपल्याला गळीपर्यंत जायचं आहे. चला. या ठिकाणीच आपण काही पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराज व श्री रामदास स्वामी यांची ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला गावकऱ्यांनी स्थापन केलेली आढळते. आणि इथूनच परिपूर्ण काय निसर्गाचं सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय. आपण काही पायऱ्यामधल्या जवळजवळ 50-70 अशा पायऱ्या उतरून खाली येतो, त्यावेळी हे दोन कडे येते बघतोय आपण. आणि ह्या दोन कड्याच्या मधूनच आता रस्ता आहे आपल्याला जाण्यासाठी. चला या. या ठिकाणी जागोजागी आपल्याला हे माकडांच्या प्रतिकृती बसवण्यात आलेल्या आहेत. चलो आपण पोहोचलोय आता रामगईच्या समोरच. समोरच आपल्या ह्या एकाच कथामध्ये कोरलेल्या काही रामगई आढळतात. चला आता रामगईमध्ये चलूया आपण. आतमध्येच ही पहिली प्रथम गुफा आपल्याला आढळते. आणि ही गुफा गावकऱ्यांनीच तयार केली आहे ना गावकऱ्यांनी. आपण जसंच पायऱ्या उतरून खाली येतो त्यानंतर प्रथम इथं आपल्याला ध्यान गुंफा लागते, जी की आतमध्ये समर्थांची ध्यान गुंफा आहे. आणि हे संपूर्ण हे म्हणजे ह्या डोंगराच्या काठामध्येच एका खडकामध्ये कोरलेला आहे. हा लाल खडक आपल्याला आढळतो इथं या ठिकाणी. इथं श्री समर्थ पादुका इथं असं पादुकांचं दर्शन आपल्याला समर्थांच्या होतं. आणि त्याच्या शेजारीच अजून एक गुफा आपल्याला आढळते, जी की समर्थांची शिवरायांची भेट झालेली. आणि याच ठिकाणं अशी खलबत्त व्हायची, गुप्त भेटी व्हायच्या शिवरायांच्या ते ठिकाण असं. आम्ही शिवरायांना समर्थांचं मार्गदर्शन याच ठिकाणी व्हायचं. इथूनच आपण पुढं आलो की पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक छोटीशी गुफा आढळते. ही गुफा इथं राम लक्ष्मण सीता यांची ही मूर्ती ठेवलेली आपल्याला आढळते. त्याच्या शेजारीच अजून एक गुफा आहे. ही आपल्याला श्री समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज यांची ही साधन गुंफा आहे. आणि त्यांची मूर्ती पण आपल्याला समोर काचेमध्ये आढळते. ही पण एक गुंफा आहे. तसंच पुढं आपण आलो इकडून असं चालत इथं असं बरंच आहे. आणि ही सांगितलं जातं की समर्थांची आंघोळ करण्याची जागा आहे या ठिकाणी स्थान आहे. आणि इथंच ज्या ज्या इथं अजून एक असं आपण वर चढून गेलो इथून आतून, तर इथं
या ठिकाणी आपल्याला समोरच सदृश निरीक्षण करण्यासाठी वगैरे बसण्याची जागा आहे, जे की समोरच नैसर्गिक सुंदरता इथून पाहता येते। ही गुफा म्हणजे दगडामध्ये पूर्णपणे काथामध्ये कोरलेली आढळते आपल्याला, आणि याच ठिकाणी इथं बसून आपण पूर्णपणे ह्या सर्व निसर्गाचं दृश्य बघू शकतो। अशी गुफा इथे एक बनवलेली आहे आढळते आपल्याला। ठीक आहे, याच ठिकाणी आपल्याला या गावचे रहिवासी जे की संतोष आहेत, लकी आहेत आणि सचिन आहेत, हे आपल्याला भेटले। यांनी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलं, त्याबद्दल या सर्वांचा आपण आभार मानूया। नमस्कार। ठीक आहे, गुफेच्या समोरच फार असं सुंदर मतलब नैसर्गिक असं आपल्याला दृश्य बघतोय आपण। ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांग्या, हिरवेगार रान, झाडे झुडपे, छान से अशा हवा, या ठिकाणी आपण अवश्य एकदा भेट द्यावी। रामगढीपासून काही अंतर चालून आल्यानंतर आपल्याला जेव्हा रामदास स्वामींना तहान लागली होती आणि इथं कुठंच पाण्याचं स्रोत नव्हतं त्या ठिकाणी, तेव्हा त्यांनी आपली कोबडी मारली या ठिकाणी आणि पाण्याचा जिवंत झरा इथं चालू झाला, तेही ठिकाण आहे। चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी या ठिकाणीच आता थांबवतो। आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।